नमस्कार, मी विद्या विद्या फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघणार आहोत. हा ब्लाऊज प्रिन्स कट आहे. ब्लाऊज कोणताही असो, प्रिन्स कट, कटोरी किंवा फोरटक्स, मापेही अशा प्रकारेच घ्यायची आहेत. आपण ब्लाऊजची उंची बघूया. ब्लाऊजची उंची ही नेहमी पाठीमागच्या बाजूने बघायची, कारण समोरचा भाग जेवढा ताणेल तेवढा ताणत असतो, त्यामुळे ब्लाऊजची उंची ही नेहमी पाठीमागच्या बाजूने बघायची असते. तर आपण ब्लाऊजची उंची बघूया. ब्लाऊजची उंची ही शोल्डर पट्टीच्या वरच्या शिलाईपासून खाली कमरेकडे बघायची. बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे 12.5 इंच. तुम्ही बघू शकता ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे. तर आत्ता उंची झालेली आहे. आपण पाठीमागचा गळा बघूया. पाठीमागचा गळा बघा, पाठीमागचा गळा 8 इंच आहे. बघा, अशा प्रकारे पाठीमागचा गळा बघायचा, 8 इंच आहे. आत्ता पाठीमागचा गळा आणि उंची झालेली आहे. आत्ता आपण ब्लाऊजची छातीचे माप बघूया. छातीचे माप हे नेहमी हुकपट्टीकडून बघायचे. तर बघूया आपण ब्लाऊजची छातीचे माप किती आहे. बघू शकता ब्लाऊजची छातीचे माप 9.5 आहे. म्हणजे हा 38 इंच छातीचा ब्लाऊज आहे. 38चा चौथा भाग 9.5. आता छातीचे माप झाले आहे. आपण आता समोरचा गळा बघूया. समोरच्या गळ्याचे माप बघूया. समोरचा गळा आहे 5 इंच. तुम्ही बघू शकता समोरचा गळा 5 इंच आहे. आत्ता समोरचा गळा झाला, छातीचे माप झाले. आता आपण मुंडा बघूया. तर मुंडा आहे, बघा अशा प्रकारे बघायचा, मुंडा 5.5 इंच आहे. आत्ता मुंड्याचं माप झाले आहे. आता आपण बाहीची उंची बघूया. बाहीची उंची ही शोल्डर पट्टीच्या शिलाईपासून बघायची. बाहीची उंची आहे 4 इंच. आता बाहीची उंची झाली. शोल्डर पट्टी बघूया. शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. तुम्ही बघू शकता शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे. आता आपण कमरेचे माप बघूया. कमरेचे माप ही हुकपट्टीपासून लुकपट्टीपर्यंत गोलाकार पद्धतीने बघायचे आहे. तुम्ही बघू शकता असे गोलाकार पद्धतीने कमरेचे माप घ्यायचे. कमरेचे माप आहे 32.5 इंच. आता कमर झालेली आहे. आता आपण दंडगीर बघूया. तर ह्या ब्लाऊजचा दंडगीर बघा 6.5 इंच आहे. आता दंडगीर झाला. आता आपलं ब्लाऊजचे शोल्डर बघूया. ब्लाऊजचे शोल्डर बघा, हे बाही जोडली आहे तिथून इकडल्या बाहीपर्यंत बघायचे. बघा मी कशाप्रकारे बघते. शोल्डर आहे 11 इंच. आता आपले ब्लाऊजची मापे घेऊन झालेली आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.